आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडी स्वच्छता मोहिमेस विद्या नृसिंह भारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांची उपस्थिती. अभिनव उपक्रमास शंकराचार्याने दिले शुभाशीर्वाद. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेस करवीर पीठाचे विद्या नृसिंह भारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले. कृष्णा पंचगंगा या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. नदी पातळी खालावल्याने साथीच्या रोगाची भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने गंगा प्रदूषण पॅटर्न कृष्णा पंचगंगा नद्यांसाठीही राबवावा. तो कल आहे. या उक्तीप्रमाणे आम्ही केंद्र शासनाकडे पंचगंगा कृष्णा नदी प्रदूषणासाठी गंगा पॅटर्न म्हणजे गंगेचं प्रदूषण ज्या धर्तीवर राबवलं जात आहे उत्तर प्रदेशात तोच पॅटर्न महाराष्ट्रात दक्षिण काशी म्हणून नरसिंह तीर्थक्षेत्रासाठी वापरावा आणि शिरोळ तालुक्याला एक जगा आणि जगू द्या हा संदेश त्यातून मिळेल एवढी विनंती या ठिकाणी प्रशासकीय प्रमुख तालुक्याची म्हणून तहसीलदार महोदयांना मी करतो आणि तसं निवेदनही सादर केलंय. अशी मागणी करत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. झालेला हा उपक्रम गंगा प्रदूषण नियंत्रणाचा उपक्रम आपल्याकडे राबवणं देखील अत्यंत गरजेचं आहे. पंचगंगेचं प्रदूषण आम्ही गेले काही वर्षे बघतोय की हे पाणी पिण्यासाठी देखील किंवा शेतीसाठी देखील लोकांच्या उपयुक्त नाही. त्यामुळं हा उपक्रम आपल्या परिसरात देखील राबवावा याकरता माझ्याकडून शासनाला निश्चितच सकारात्मक अहवाल जाईल. या स्वच्छता मोहिमेत करवीर पीठाचे विद्या नृसिंह भारती स्वामी जगद्गुरु शंकराचार्य यांनीही उपस्थिती दर्शवली. त्यांनी या अभिनव उपक्रमास शुभाशीर्वाद दिले. यावेळी शिरोळचे तहसीलदार श्री गजानन गुरव, शिरोळ पोलीस निरीक्षक समीर गायकवाड, गटविकास अधिकारी श्री पी बी जगदाळे, देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री विकास पुजारी, नृसिंहवाडीच्या सरपंच सौ ललिता बरगाले, उपसरपंच श्री अशोक पुजारी, ग्रामविकास अधिकारी बी एस टोन्ने, व्हॉइस ऑफ युवा संघटनेचे अध्यक्ष शुभम माने, विपुल कांबळे, अनिकेत भंडारे, रोहित चव्हाण, यू आर सी डी एस संघटनेचे अध्यक्ष गणेश शिरोळकर, प्रियदर्शनी कॅम्प्युटरचे सचिन कांबळे, रोटरी क्लब शिरोळ अध्यक्ष संतोष काळे, पंडित काळे, विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष बजरंग काळे गुरुजी, रोट्रॅक्ट क्लब शिरोळचे अध्यक्ष श्री गिरीश चव्हाण, एस पी हायस्कूल कुरुंदवाडचे मुख्याध्यापक श्री प्रसाद कुलकर्णी, विभाग प्रमुख सतीश माने, प्राध्यापक बी आर भुजुगडे, प्राध्यापक व्ही एम कुलकर्णी, जे जे मगदुम कॉलेज ऑफ होमिओपॅथिक व आयुर्वेदिक महाविद्यालय जयसिंगपूरचे प्रमुख श्री आर एस कांबळे, श्रीवर्धन देशमुख, सचिन माने, बुधा चुडमुंगे, नृसिंहवाडी ग्रामपंचायत सदस्य सौ प्रभावती कुमठेकर, श्री गुरुदास खोसरे, सौ वृंदा पुजारी, सौ क्रांती सुतार, श्री कृष्णा गौंडी, पत्रकार श्री विनोद पुजारी स्वच्छता मोहिमेत सहभागी घेतला. महानकार न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप इंगळे.